राज्यात भ्रष्टाचार बोकावल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलाय. मंत्री आणि अधिकारीही बरबटलेले. हेलिकॉप्टर वारीसाठी विकास कामांमधून 1% घेतला जातो असं आमदारांचं म्हणणं आहे असं अजित पवारांनी सांगितलं. सरकारी कार्यालयाबाहेर दलाल कार्यरत असल्याची टीकाही त्यांनी केली. संजय राऊतांशी पेटलेल्या वादावर अजित पवारांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. संजय राऊत हे मोठे नेते आहेत. कोणी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे असं अजित पवार म्हणाले. आपल्या कार्यकर्त्यांना आपण समजावू असंही ते म्हणाले. तर अजित पवारांबद्दलच्या काल केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी खेद व्यक्त केला. संजय राऊत यांना थोडीफार लाज शरम असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून दाखवावा अशा शब्दांमध्ये पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राऊतांवर टीका केली आहे. राऊतांसारख्या लोकांची जागा ही ठाण्याच्या मनोरुग्णालयामध्ये आहे असंही गुलाबरावांनी म्हटलंय. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. देशांमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे अशा शब्दांमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी फडणवीसांचं कौतुक केलं. धाराशिव जिल्ह्यामधल्या भूमध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सावंत यांनी फडणवीसांची तोंड भरून स्तुती केली. भाजपला राज्यात लोकसभेच्या केवळ 7 जागा जिंकता येतील असा भाजपचा गोपनीय अहवाल आहे असा दावा भास्कर जाधव यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीवेळी भाजप शिंदे गटाला सोडून देतील असाही दावा त्यांनी केला. देशातला सर्वात कडक धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात येईल आणि तो येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये येईल असा दावा भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केलाय. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या भावानं एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय. ऋषी भैया शिंदे यांनी थेट वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलाय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे